नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे संडे आणि आजच्या दिवशी असा स्पेशल ब्लॉग राहणार आहे। तर मित्रांनो, मी आता आलो आहे महाडमध्ये शिमग्यासाठी खास। तर आपण एक छोटासा क्लिप बनवला होता ट्रेनमध्ये शिमग्यासाठी, आपण मुंबईवरून इथे गावाला येण्याचा। तर त्या व्हिडिओला भरमसाठ प्रतिसाद मिळालेला आहे, व्हिडिओ ती व्हायरलसुद्धा थोडीफार झालेली आहे। तर मित्रांनो, आता आपण जात आहोत असंच राऊंड मारण्यासाठी रायगडच्या बाजूला। तर माझ्यासोबत इकडे बघता, इकडे आहेत आमचे दादा निवैली। तर असे एक दरीत आम्ही तिघे जण जात आहोत राऊंड मारण्यासाठी। अक्षत, आपल्याला कुठपर्यंत जायचं आता सध्या? रायगडचा फेरा। ओके, आपण ट्राय करूयात रायगडला एक असा फेरी मारून येऊयात। रायगडचा जो वाघबिळ आहे खालचा आणि पाचाड म्हणजे जिजाऊ मातेचं दर्शनसुद्धा आपण आता घेऊन येणार आहोत। तर आता आपण दुपारचे आता 2:30 वाजलेले आहेत आणि इकडे ना आभाट पडलेलं आहे, म्हणजेच ना पावसाचं वातावरण झालेलं आहे महाडमध्ये। आणि गेल्या मागच्या वीकमध्ये मला वाटते महाडमध्ये प्रचंड पाऊस झाला, काय स्नेहवनी एकदम जोरदार म्हणजे वारा आणि पाऊस असा प्रचंड झाला इकडे महाडमध्ये। तर आज पण तशीच लक्षणं दिसत आहेत, पण पाऊस नको पडायला नाही। ओके, तर आपल्या आता जर्नीला आपण सुरुवात करूयात। आणि आजचा ब्लॉग कसा होत आहे तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा। तर आता आपण आपला जो कॅमेरा आहे तर तो आपण आता स्नेहवनीकडे देणार आहोत, कारण की आम्ही तिघे जण आलो आहोत आणि एक कोणतरी कॅमेरा पकडायला पाहिजे। तर आपण आता स्नेहवनीकडे देऊयात, जो पण काही ट्रॅव्हलिंग असेल आणि जो ट्रॅव्हलिंगचं शूट असेल तर तो स्नेहवनी आता शूट करणार आहे। तर बघूया आपल्याला आता जातेवेळी काय काय दिसते, तर लेट्स गो। मित्रांनो, आपण आता वडापाव खाण्यासाठी नात्याला आलो आहोत। इकडे बघताय लय खूप वेळा वडापाव खाल्ला, का की तुमचा वडापाव मी खूप वेळा खाल्ला, बघितला असेल की नाही माहिती नाही, खूप वेळा व्हिडिओसुद्धा करतो तुमचा। आणि इकडे बघताय यांची चटणी आहे, ती एकदम फेमस अशी चटणी आहे। दादा, का की कशाची चटणी बनवतो तुम्ही? अच्छा, आणि इकडे बघताय इकडे वडेसुद्धा आता तळत आहेत आणि खूप छान टेस्ट आहे। आता मी खाणार आहे वडा आणि तुम्हाला त्याची टेस्टसुद्धा मी सांगणार आहे। तर आता ही कशाची बनवतो चटणी? बेसन लसूण आणि शेंगदाणा। अच्छा अच्छा, तर आता तुम्ही चटण्या पाहिलेली दिसला, चटणीसाठी खास वडापाव फेमस आहे। तर हे बघा, इकडे गरमागरम आता वडा काढलेला आहे, तर आता आपण खाऊन घेऊयात पहिल्यांदा। हा का जरा पटापट खा। तर मित्रांनो, इथे एक आंब्याची कैरी दिसते, तर ती टोळवण्याचा अक्षताने एक ध्येय घेतला आहे आणि तो मगतपासून नुसता इकडे उडवतोय। इकडे पाहू शकता एक कैरी दिसते। आणि मित्रांनो, इकडचा तुम्ही क्लायमेट आता पाहू शकता, प्रचंड असा पावसाळ्याचा सीन झाला आहे। तर असं वाटतं की आता पाऊस पडणारच आहे आणि थोडं थोडं पाऊससुद्धा पडतो इकडे। तर हे बघा अक्षता, आमचा लहानपणीचे दिवस। अक्षता काय बोलतो आपण याला? वलटवतो। वलटवतोय, अरे गाडीवरती घालशील, कधी पडल ते? हे बघ काठीच अडकली, अरे मी त्याला काही दगडीमध्ये अक्षता उडवून टाकेल। दाखवू का तुला? दाखवू का मी तुला? नाही पडणार रे, ते बघ सगळ्या काठ्या तू वरती अडकवतोयस। आपण आता कॉम्पिटिशन लावा, कॉम्पिटिशन लावू तो आमची कैरी पाडल ना तो। पाठीमाग जाऊ नका हो, बाजूला गाणं येत बदलली एक मँगो आणि आंब्याची सुरुवात झालेली आपल्या कोकणामध्ये। आणि पहिली कैरी, मी पहिली कैरी कधीच खाल्लेली आहे, पण अक्षरा मला वाटते पहिली कैरी खातो खातो ना तू, पण गोड पाहिजे थोडस तर खायला मजा येईल, तिखट मीठ। आणि आता आपण स्नेहवहिनी आता टिफिन सुद्धा आणलेलं आहे, तर तो आपण आता टिफिन सुद्धा खाऊयात इथे बसला बसला। स्नेहवहिनी काय आणलेस तू? कोलंबी रस्सा आणि चपाती सुकट। कोलंबीचा रस्सा आणि सुकट, सुकट सुद्धा आणले, सुकट आणि भाकरी चपाती, चपाती आणली। अच्छा, भाकरी आणायला पाहिजे होती, खूपच छान झालं असतं। अक्षता दिसतोय का आंबा तुला? यार अक्षताला नाही पडणार आंबा,
मला दाखव फक्त मी उडवलंच त्याला मग हो एका दगडीमध्ये उडवलं यार नको चला ए चला आता नको 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 ते पडेल तिथं खाली कशाला जाताय नका जाऊ नका जाऊ पण तिथं नका जाऊ तिथे खाली ऐका कशाला पण एकच 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 होय झाली गेली त्याला उतर त्याला उतर तर मित्रांनो फायनली आपण निसर्गाच्या सान्निध्यात आता आलो आहोत आणि इकडे बघताय तुम्ही इकडे अशी छान अशी सुकट एकदमच छान दिसते ती कलर एकदम लाल लाल भडक आणि इकडे बघताय तुम्ही दोन कायऱ्या पाडलेल्या आहेत एक मी पाडलेली एक अक्षादानी पाडली आहे पण अक्षादानी मला वाटते 100 दगड मारून एक पाडली असेल पण मी एकाच दगडीत पाडली ह्याला म्हणतात अक्षादा हिडन टॅलेंट तर जाऊ देत आता आता पहिल्यांदा पेटपूजा करून घेऊयात स्नेहवनी तू छान प्लॅन करतेस हा म्हणजे असा पण मी विचार पण नव्हता केला की असं काय होईल म्हणून आता आपण घेऊ खायला वगैरे निसर्गाच्या सान्निध्यात तर हे स्नेहवनींनी घेतलेलं आहे डायरेक्ट गाडीच्या डिकीमध्ये टाकलेलं आहे आणि आपण आता खात आहोत आणि इकडे बघताय वाव कोलंबीचा रस्सा खूप छान असा कोलंबीचा रस्सा आहे इकडे बघाल तुम्ही आणि हात सुद्धा आता धुवा तुम्ही आणि इकडे पिण्यासाठी मला वाटतं एवढंच पाणी आपल्याकडे आता अवेलेबल आहे सध्या नका धुवा आता हात वगैरे धुवत बसू नका नाही तर हा ना अक्षदा दगडेने हे कर ना कैरी फोड ना अरे वा आणि वडे सुद्धा घेतलेले आहेत एकच नंबर आपल्या निसर्गाच्या सान्निध्यातलं जेवण खूप छान स्नेहवनी कसं वाटतं तुलाच आणि वाव इकडचा क्लायमेट तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि वरती गेल्यावर तर अजूनच छान वाटेल अक्षदा तू हात धुतोयस चिटिंग करतोयस तू आमच्यासोबत अच्छा अच्छा घे चालू कर चला अक्षदा हा ना अक्षदा फोडते पहिल्यांदा कैरी कैरी कशी फोडतात ते पण दाखव आम्हाला एका ह्याच्यामध्ये ढोक्यामध्येच अरे काय तू इंजिनिअरिंग डोकं लावतोय सर अरे टाकून का देतोय हो काय अरे वा ए चांगल्या ठिकाणी ठेव बाबा अरे मीठ मसाला पाहिजे होता खूप छान झालं असत कोई कोई सुद्धा खाऊन टाक ना कोहली कोई मस्त लागते खाऊन टाकतो हे हा कोणाकोणाला बघून आता एकदम जिभेला चट आली आहे पटकन कमेंट करून सांगा पटकन पाणी सुटलं इकडे गोड आहे रे गोड आहे जास्त आंबट पण नाही मला हे बघा लालची आपण लालची बोलतो नाही का लालची आणि ह्याला बोलतात कैरी कापणे हा सुद्धा अक्षदा तुझ्यामधला एक टॅलेंट आहे जो भरभरून लहानपणापासूनच होता तुझ्यामध्ये ज्यावेळी चोरायचंच ना नाही पण दगडीने जे फोडतात ना एकच नंबर हा आंबा बघून ठेवा एकच नंबर खायला सुरुवात कर ना यार इकडे वडे गार होतील तर मित्रांनो आजचा अचानक भयानक प्लॅन आणि त्यासोबत हे रानामध्ये खाल्लेलं आपण एक असं शानदार असं जेवण खूप मजा येते मित्रांनो तुम्हीसुद्धा असंच कधीतरी करत जा आणि तो तुम्ही आनंदसुद्धा घेत राहा मी विचारसुद्धाच केला नव्हता की हे एवढं आपल्याला आज खायला मिळेल इकडे तर हे आपल्या स्नेहवहिनींची कृपा आहे आणि त्याने आज सगळं घेतलेलं आहे आणि थोडीफार अक्षताचीसुद्धा याच्यामध्ये मेहनत असेल माहीत नाही तर ठीक आहे पहिल्यांदा पेटपूजा करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग आपण वरती जाऊयात तर मित्रांनो ते बघताय तर ते आहे वाघबीळ जरा झूम कर ओके तर ते दिसतात ना तर ते वाघबीळ आहेत आपल्याला तिथे आता जायचं आहे खालूनच मी तुम्हाला रोडवरून दाखवलेलं आहे तर रोडवरून सुद्धा ते वाघबीळ दिसतात आपल्याला तर आता आपण जाऊया तिथून अक्षदा कुठून चालत जायचं असतं रे पाठच्या साईडून अच्छा तर याच्या मागच्या बाजूने आपण चालत जाऊ शकतो तिकडे तर आता आपण चला सुरुवात करूया चालायला
तर मित्रांनो, तुम्ही आता इकडे बघताय तर इकडे आपण आता करवंद काढण्यासाठी थांबलो आहोत. इकडे बघताय इकडे करवंद आणलेले आहेत वरूनच, आणि इकडे बघताय ही सुद्धा एक करवंदाचं झाड आहे, तर त्याला सुद्धा खूप असे करवंद लागलेले आहेत. तर आता घरी जाऊन याची करवंदाची चटणी सुद्धा करणार आहेत. तर खूप अशी मजा आली आजच्या राईडमध्ये, आणि बरंच काय काय केलं आपण, आणि बरंच काय काय आपल्याला पाहायला सुद्धा मिळालं. काय स्नेहा वहिनी, कसं वाटलं तुलाच? मस्त मज्जा आली ना? मज्जा. आणि तिकडे ना बोरीचे सुद्धा झाड आहे. अक्षद आणि जस्ट आता बोर आणलंय. अक्षद बोरी आलेत का रे की संपल्या? हे बघ अक्षद, इकडे पुढे बघ, इकडे मजबूत आहेत. तुलाच पाठवायचे चांगलं तुम्ही कुठं? हे बघ, हे बघ, अक्षत ही फान दोड. हा बघ अक्षत, मित्रांनो संध्याकाळच्या आता 6 वाजलेले आहेत आणि आपण आता रायगड फिरून आलो आहोत. ॲक्च्युली वरती रायगडवरती गेलो नाही, पण जो रायगडचा जो पायथा आहे आणि वाघबिळ आहे तर तिकडे आपण फिरून आलो आहोत. आणि खूप अक्षरशः खूप मजा केली. स्नेहावनीमध्ये टिफिनसुद्धा घेतला होता, टिफिनसुद्धा आपण खाल्लेला आहे आणि आंबेसुद्धा पाडलेले आहेत. तर एकंदरीत मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये खूप धमाल आली. आणि मित्रांनो उद्या शिवजयंती असल्यामुळे गडावर प्रचंड गर्दीसुद्धा आहे, हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल अशी मी आशा करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटू अशाच एका नवीन कुठल्या तरी विशेष व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या सगळ्यांनी तुमच्या आणि तुमच्या परिवाराची. स्नेहवनी बाय बाय कर. स्नेहवनीचा चेहरा उतरला. तर चलो बाय बाय, टेक केअर.